भारतीय जनता पक्षच गुजरातच्या हिताचे निर्णय करू शकते, मोदीजींच्या नेतृत्वातच देश पुढे जाऊ शकतो, हा विश्वास गुजरातच्या जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेला आहे। 52% वोट्स हे भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत आणि आतापर्यंत जी काही ट्रेंड्स आहेत आणि ज्या सीट्स आले आहेत, कमी अधिक प्रमाणात 157 जागी भाजपा जिंकलाय किंवा पुढे आहे अशी परिस्थिती आहे। काँग्रेस आजपर्यंतच्या इतिहासातल्या सर्वात लोएस्ट स्कोरवर तिथे गेलेला आहे, 16 जागा। आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला होता आणि आम्ही निवडून येणार असं लेखी दिलं होतं, अशा आप नावाच्या पार्टीचे त्या ठिकाणी पुरते 12 वाजले आहेत आणि जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे। त्यामुळे आप पार्टी ही दिल्लीपुरतं मर्यादित पार्टी आहे, एकदा पुन्हा गुजरातनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। मी गुजरातच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। खरं म्हणजे मी देखील त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो आणि त्यावेळीच जनतेचा मूड अतिशय स्पष्ट दिसत होता। गुजरात मोदीमय होतं, भाजपमय होतं, जनतेने मूड बनवलेला होता आणि ज्या ज्या ठिकाणी मी सभांना गेलो तिथे मोदीजींचं नाव घेतल्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा, त्याचंच लक्षात द्यायचं की लोकांची मानसिकता काय आहे। निवडून आलेल्या सगळ्या आमदारांना मी मनापासून शुभेच्छा